नमस्कार मंडळी, विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत सातूचे पीठ। त्यासाठी आपल्याला गहू घ्यायचे आहे, ते एका खलबत्यात टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे व त्याची साल निघेल तोपर्यंत आपल्याला हे गहू कांडायचे आहेत। मी दाखवते त्याप्रमाणे आपल्याला ही कृती करायची आहे। गहू फक्त ओलसर होतील एवढंच पाणी टाकायचं आहे आणि या पद्धतीने हे गहू आपल्याला कांडायचे आहे। बघा, व्यवस्थित साल निघालेली आहे आणि त्यानंतर गहू आपल्याला सुकून घ्यायचे आहेत। गहू सुकल्यानंतर याची साल आपल्याला पाकून घ्यायची आहे। गहू आपल्याला किती घ्यायचे आहे त्यानुसार अर्धी आपल्याला डाळ घ्यायची, फुटाण्याची डाळ घ्यायची। तर हे बघा, आपले गहू तयार झालेले आहे। तर यापैकी मी एक वाटी गहू घेणार आहे। तर एक वाटी गहू घेतले, अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, 5 ते 6 हिरवी वेलची, एक छोटासा सुंठीचा तुकडा, 1/4 चमचा जायफळाची पावडर, 1/2 चमचा जिरे पावडर। आपण जिरे घेऊ शकता। तर सर्वप्रथम आपल्याला फुटाण्याची जी डाळ आहे, डाळ्या आहेत, त्या हलक्याशा भाजून घ्यायच्या। मीडियम गॅसवरती ह्या डाळ्या आपण भाजून घेणार आहोत। सातूचे पीठ शरीरासाठी खूप उपयुक्त आहे। आजारी माणसाला किंवा छोट्या 6 महिन्याच्या नंतर बाळाला पण आपण हे देऊ शकता। दुधामध्ये याची पेस्ट बनवून आपण देऊ शकता। तर हे पीठ आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे। डाळ्या भाजून झाल्यानंतर आपल्याला गहू घ्यायचे आहे आणि मीडियम गॅसवरती हे गहू व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहे। या रेसिपीमध्ये ही सर्वात महत्त्वाची क्रिया आहे का, आपले गहू व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत। तर मीडियम गॅसवरती गहू भाजायचे आहेत, त्याचा छान प्रकारे वास येईल तोपर्यंत गहू भाजायचे। गहू भाजल्यानंतर गव्हाचा खूप छान वास येतो। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये गहू थंड झालेत तर गहू टाकले, त्यामध्ये डाळ टाकायची आहे, यामध्ये विलायची, सुंठ, जायफळ पावडर आणि जिऱ्याची पावडर हे आपण टाकलेलं आहे। हे सर्व साहित्य मिक्सरवरती आपल्याला बारीक करायचं आहे। बारीक पेस्ट होईल, पावडर होईल, अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक करायचं आहे। हे बघा, मस्त बारीक झालेलं आहे। तर हे आपलं सातूचं सात्विक पीठ तयार झालेलं आहे। सातूचे पीठ तर तयार झाले, तर हे आता हे खायचं कसं? तर त्यासाठी आपल्याला गरम दूध घ्यायचं आहे। आपल्याला किती घ्यायचं आहे, 1 कप वगैरे असं। त्यामध्ये गूळ किंवा साखर टाकायची आहे आणि 2-3 चमचे टाकून याची पेस्ट बनवायची आहे आणि ती आपल्याला खायची आहे। या पिठाची पेस्ट बनवून आपण छोट्या बाळाला सुद्धा हे देऊ शकतो। सातूचे पिठाचे लाडू सुद्धा करतात। उन्हाळ्याच्या सीझनमध्ये सातूचे पीठ खाल्ल्याने, पेस्ट बनवून खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो। तर हे खूप उपयुक्त आहे। धन्यवाद मंडळी।